आज आपण या ठिकाणी आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये युनिट नंबर 2.6 हा या ठिकाणी आपण धडा सुरू करणार आहोत. आता या धड्याचं नाव आहे वर्ल्ड हेरिटेज. आता हा धडा या ठिकाणी आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पान नंबर 77 वरती या ठिकाणी आपण आलेलो होतो. आता या ठिकाणी पेज नंबर 77 वरती या ठिकाणी आपण शेवटची ओळ या ठिकाणी पाहिली होती. 170 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन ॲज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स इथपर्यंत या ठिकाणी आपण आलेलो होतो. आता याच्या पुढे या ठिकाणी आज आपण सुरू करतोय सी द पेज नंबर 77. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर कन्सिडर्ड मिक्स एक्झाम्पल नॅचरल अँड कल्चरल पेरूज मांचू पिचू इज वन ऑफ दीज. आता या ठिकाणी आपण पुढे या ठिकाणी हा पॅसेज किंवा जागतिक वारसास्थळाचे जे प्रकार आहे तर हे प्रकार या ठिकाणी आपण पुढे पाहतोय. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की त्यापैकी 25 ठिकाणे हे संमिश्र आहे. आपण काय करतोय त्याचे प्रकार या ठिकाणी बघतोय आणि प्रकार बघत असताना पुढे या ठिकाणी काय पाहतोय की त्यापैकी 25 ठिकाणे हे संमिश्र आहे. त्याच्यामध्ये उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की पेरू या देशाचं जे मांचू पिचू हे जे ठिकाण आहे तर हे ठिकाण कसं आहे संमिश्र आहे किंवा त्या प्रकारापैकी एक प्रकार आहे. तर त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स विथ 44. आणि मग या ठिकाणी इटली देशाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर इटली देशामध्ये या ठिकाणी जवळजवळ 44 या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ आहे. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी देशाची आकडेवारी सांगायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आता पुढचं या ठिकाणी आपण सी द पेज नंबर 78 पान नंबर 78 वरती सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहावं. इंडिया हॅज 36 कल्चरल 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड. आता या ठिकाणी आपल्या भारत देशाचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्या भारतामध्ये 36 या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ आहे. म्हणजे आपल्या देशाचा तो आकडा या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. याच्यामध्ये 28 सांस्कृतिक आहेत 7 या ठिकाणी नैसर्गिक आहेत आणि 1 या ठिकाणी मिश्र आहे. म्हणजे अशा प्रकारचे जागतिक वारसा स्थळ या ठिकाणी आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे 36 या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे या ठिकाणी पाहूया वर्ल्ड हेरिटेज साइट्स. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इन टू 5 जिओग्राफिक झोन्स विच इन्क्लुडेड. आता जी जागतिक वारसा समिती आहे म्हणजे ज्या जागतिक वारसा समितीमार्फत या ठिकाणी पूर्णपणे कंट्रोल किंवा नियंत्रण केलं जातं तर या समितीनं काय केलं आहे तर जगामध्ये जे देश आहेत तर या देशाची 5 भौगोलिक प्रदेशामध्ये काय केलेलं आहे जगा म्हणजे त्या समितीनं विभागणी केलेली आहे. 5 या ठिकाणी भौगोलिक प्रदेश किंवा त्या विभागणीमध्ये 5 विभागामध्ये काय केले त्यांनी या ठिकाणी विभागणी केलेली आहे. आता ते कोणते 5 या ठिकाणी विभाग आहे तर ते विभाग या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की पहिला या ठिकाणी आहे आफ्रिका आहे, त्यानंतर आहे अरब स्टेट्स म्हणजे अरब राष्ट्र आहेत, त्यानंतर एशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशिनिया, त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे आपल्याला की आशिया पॅसिफिक हा तिसरा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे, चौथा आहे युरोप अँड नॉर्थ अमेरिका अँड युरोप व उत्तर अमेरिका. चौथा प्रकार कोणता आहे युरोप व उत्तर अमेरिका. आणि पाचवा प्रकार आहे लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन. पुढचा प्रकार आहे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन. म्हणजे अशा प्रकारे जी जगामध्ये असणारी जी जागतिक वारसा समिती आहे तर या समितीनं जगामध्ये जेवढे देश आहेत तर हे देश 5 भौगोलिक प्रदेशामध्ये त्यांनी विभागलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला आफ्रिका आहे, दुसरा आहे अरब राष्ट्र आहे, तिसरा आहे आशिया पॅसिफिक आहे, चौथा आहे युरोप उत्तर अमेरिका आहे,
पाचवा आहे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन. अशा प्रकारे या ठिकाणी या समितीनं जगामध्ये जेवढे देश आहे तर या देशाची पाच भौगोलिक प्रदेशामध्ये काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे. आता हा प्रकार पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी पाहतोय, वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर म्हणजे जगामध्ये असणारी जी काही जागतिक वारसास्थळ आहेत, तर ही जागतिक वारसास्थळ काय झालेली आहेत, धोक्यात आलेली आहेत. धोक्यात आलेली आहेत म्हणजे अशा प्रकारचा हा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा किंवा पुढचा जो पॉइंट आपण या ठिकाणी पाहतोय किंवा जो घेतोय, तर तो मुद्दा म्हणजे काय सांगितलेला आहे की जागतिक वारसास्थळ धोक्यात आलेली आहेत. अशा प्रकारचा पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉइड ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर, पोचिंग, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ऍसिड रेन. आता या ठिकाणी आपल्याला पुढं लेखकानं सांगितलेलं आहे की आपण काय बघतोय या ठिकाणी की जागतिक जगामध्ये असणारी काय वारसास्थळ आहेत धोक्यामध्ये कसे आलेले आहेत. तर या ठिकाणी आज आपण जगामध्ये पाहतोय की अशा स्थळांना जी काही या ठिकाणी जागतिक वारसास्थळ आहेत किंवा ठिकाण आहेत, तर अशा ठिकाणांना या ठिकाणी आज धोका निर्माण झालेला आहे. कसा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे, तर जगामध्ये या ठिकाणी पाहतोय आपण काही ठिकाणी या ठिकाणी युद्ध चालू आहे, काही ठिकाणी जगामध्ये या ठिकाणी भूकंप होत आहेत, काही ठिकाणी या ठिकाणी काय झालेलं आहे, पर्यटकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहतोय की आपण हवेचं प्रदूषण असेल म्हणजे हे जे काही घटक आहेत, तर या घटकामुळे काय झालेलं आहे की असे असणारे जे काही स्थळ आहे जागतिक वारसास्थळ आहे, तर ही काय झाली आहेत या ठिकाणी धोक्यामध्ये आलेली आहेत. या स्थळांना आज या ठिकाणी पाहतोय की आपण धोका निर्माण झालेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू एलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. आणि मग या ठिकाणी आपण पाहतोय की अशी जी काय स्थळं आहेत म्हणजे ज्या स्थळांना धोका निर्माण झालेला आहे अशी जी काही स्थळं आहेत, तर ही स्थळं काय केलेली आहेत, जागतिक वारसा समितीनं स्वतंत्र यादीमध्ये काय केली आहेत, टाकलेली आहेत. म्हणजे त्यांची धोक्यात असणारी स्थळं अशा प्रकारची स्वतंत्र यादी या स्थळांची केलेली आहे. आणि मग अशा प्रकारची स्वतंत्र स्थळाची धोक्याची यादी या ठिकाणी करून या स्थळांना काय केलेलं आहे की जी जागतिक वारसा समिती आहे या समितीमार्फत या ठिकाणी विशेष निधी काय केला जातो, याला पुरवला जातो. विशेष निधी अशा स्थळांना काय केला जातो, या ठिकाणी पुरवला जातो किंवा समिती देण्याचं या ठिकाणी काम करते. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. त्यानंतर नुसता निधी देऊन या ठिकाणी थांबलं जात नाही, तर याच्यामध्ये काय केलं जातंय की अशी जी काय स्थळं आहेत जागतिक वारसा स्थळं अशी जी काय स्थळं आहेत, तर या स्थळांचं असणारं जे काही संरक्षण आहे किंवा स्थळांचा असणारा जो काही जीर्णोद्धार आहे, तर याच्यासाठी काय केलं जातंय की उपाययोजना केल्या जाते. याच्यासाठी काय केल्या जातात, उपाययोजना केल्या जाते म्हणजे संरक्षण या ठिकाणी एखाद्या स्थळाचं केलं जातं किंवा त्याचा जीर्णोद्धार म्हणजे नवीन त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं निर्माण करणं, म्हणजे याच्यासाठी काहीतरी जागतिक वारसा समिती काय करते या ठिकाणी काहीतरी उपाययोजना किंवा काहीतरी या ठिकाणी उपक्रम करत असते. इफ हवेवर अ साईट लूजेस द कॅरेक्टरिस्टिक्स विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. आणि मग या ठिकाणी एखादं जागतिक वारसास्थळ असेल, एखादं जागतिक या ठिकाणी वारसास्थळ असेल आणि ते जर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जर नष्ट झालं असेल, तर अशा प्रकारचं वारसास्थळ ही समिती काय करते, यादीतून या ठिकाणी नष्ट करते. यादीतून जी काही स्थळांची जी काही यादी आहे
या स्थळावर या देवदूतनी कमिटी काय करते या ठिकाणी ते जे स्थळ आहे ते स्थळ काय करते या ठिकाणी कमी करते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट्स विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाइट्स ऍट wac.com unesco.organization. आता या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांची जर या ठिकाणी आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल, अधिक माहिती या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायची असेल, तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे किंवा एक संकेतस्थळ दिलेलं आहे. तर या संकेतस्थळाला जर आपण भेट दिली किंवा या संकेतस्थळाला जर आपण माहिती पाहिली तर आपल्याला बरीचशी या ठिकाणी जागतिक वारसा स्थळाची या ठिकाणी माहिती आपल्याला मिळत असते. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण या ठिकाणी जे पूर्ण प्रकरण आहे वर्ल्ड हेरिटेज हे या ठिकाणी पाहिलेलं आहे किंवा हे प्रकरण आज या ठिकाणी संपलेलं आहे. तेव्हा आता या ठिकाणी आज जे आपण या ठिकाणी जे काही मुद्दे पाहिले आहे तर हे मुद्दे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घरी चांगल्या प्रकारे वाचावे आणि याच्यावर आपल्याला काही प्रश्न सोडण्यासाठी दिलेले आहेत. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, व्हॉट इज द पेरूज मांचू पिचू एक्झाम्पल ऑफ, दिस इज द क्वेश्चन नंबर 1. त्यानंतर आपल्याला याच्यावरती असणारे काही इंग्लिश वर्कशॉप आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी काय करायचे घरी पूर्ण या ठिकाणी करायचं आहे. तेव्हा परत एकदा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की हा धडा किंवा हा लेसन चांगल्या प्रकारे या ठिकाणी घरी वाचा. याच्यावरही असणारे जे काही इंग्लिश वर्कशॉप आहे ते विद्यार्थ्यांनी घरी आपल्या वहीमध्ये सोडवावं अशा प्रकारच्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा धडा या ठिकाणी संपला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.